रशीहीन वाकोल्यातली न्यू शंकर लोकनावाची 7 मजली इमारत कोसळली. ही इमारत बाजूच्या चाळीवर कोसळली, त्यामुळे या दुर्घटनेत सुधा श्रीधरन नावाच्या महिलेचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले. ढिगाऱ्याखाली अजून 7 ते 8 जण अडकल्याची भीतीही व्यक्त करण्यात येते आहे. ही जुनी इमारत असल्यामुळे या आधीच रिकामी करण्यात आली होती, मात्र अजूनही त्यामध्ये 1 ते 2 कुटुंब राहत होतं. तसंच चाळीमध्येही 4 ते 5 कुटुंब राहत होती. 35 वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती, मात्र काही वर्षांपासून ती मोडकळीला आली होती. इमारत पाडण्यावर सध्या स्थगिती होती. ही बिल्डिंग सकाळी 11:30 दरम्यान पडली आणि फायर ब्रिगेडवाले 10-15 मिनिटं तिथे पोचलेले आहेत. आणि ही बिल्डिंग 35 वर्ष जुनी आहे आणि या बिल्डिंगचा मालक आहे. जेव्हा जेव्हा म्युन्सिपॅलिटी बिल्डिंग तोडायला यायचे तेव्हा मालक स्टे ऑर्डर घेऊन यायचा. आणि ही बिल्डिंग बाजूच्या चाळीवर पडलेलं आहे. त्या चाळीमध्ये 20-25 रूम आहे, पण अजून किती मेले आणि किती जिवंत आहे याचा काही अजून पत्ता लागलेला नाही. 2007 साली याला धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं आणि या बिल्डिंगमध्ये राहणारे जे रहिवासी होते ते सर्वांनी बिल्डिंग खाली केलेली होती. फक्त एक कुटुंब तिथं राहत होतं आणि तिथं राहण्यासाठी त्यांनी तशी कोर्टामध्ये याचिका सुरू होती आणि तिथून त्यांनी परवानगी मिळवली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.